आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात बकरी ईद निमित्त बकऱ्यांची मोठी उलाढाल. मुस्लिम समाजाने केली बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी. मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद बुधवारी 22 तारखेला साजरा करण्यात येणार आहे. यासाठीच मुस्लिम समाज आपापल्या ऐपतीप्रमाणे बकरी खरेदी करतात. बकरी ईद म्हणजे बलिदानाचे प्रतीक. इतरांच्या भल्यासाठी जीवनाचा त्याग करणे ही शिकवण मुस्लिम समाजाला मिळत राहावी याच दृष्टिकोनातून हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एके दिवशी अल्लाहने हजरत महम्मद साहेबांची परीक्षा घेण्याचा आदेश दिले. इब्राहिमने थोडा वेळ विचार करून आपल्या प्रिय व्यक्तीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्या व्यक्तीच्या जागी बकऱ्याचे बलिदान केले. बकरे खरेदी करून त्याची योग्य काळजी घेणे, जीवापाड प्रेम करून कुर्बानी केली जाते, जेणेकरून आपल्या भावनांपेक्षा समोरच्या व्यक्तींना मदत करणे. इस्लाममध्ये हज हे जीवनाचा सर्वात आवश्यक भाग मानला जातो. या महिन्यात संपूर्ण जगभरातील मुस्लिम समाज हज यात्रेसाठी जातात. यामुळे ईद उल जुहा म्हणजेच बकरी ईद फर्ज ए कुर्बानचा दिवस हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बकरी ईद सणासाठी लागणारे बकरे, पालवे, मेंढे यांचा बाजार कोल्हापूर येथील मार्केट यार्डात दर रविवारी बाजार भरवला जातो. या बाजारात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील व्यापारी लोक व्यापार करण्यासाठी येतात. तर खरेदीसाठी मुस्लिम बांधव येऊन आपल्या पसंतीनुसार जनावरे खरेदी करतात. 10,000 पासून ते लाखो रुपयेपर्यंत किमतीपर्यंतचे बकरे येथे असतात. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर. माल येतो जातो कमी जास्त होतो, पण रॉयली कसं आहे चालू कंडिशन ना, कुर्बानी असल्यामुळे दर्जी असतो. प्रत्येक बाजारची व्हॅल्युएशन कमी जास्त होते, जशी कुर्बानी जवळजवळ येईल तसा तरी वाढत जातो. आज बाजारला अखेरला पाऊस असल्यामुळे आज जरा ग्राहक जरा कमी जास्त आहे. कमी जास्त असल्यामुळे जरा दर कमी जास्त राहील आणि आजच्या टार्गेट प्रमाणे आज रात्री एक पालवी आणलेली ती आम्ही 25-25 आता राहिली, ते 5-7 पालवी राहिली. आजचा भाव कसा तुम्हाला मिळाला असेल मार्केट मध्ये? मीडियम मध्ये म्हणजे काय लय तेजी नाही किंवा लय मंदी नाही, असा मध्यम भाव. म्हणजे आता बकरी किती खपली असते? आता सर्वसाधारण आमची स्वतःची तर बकरी आमची 20 खपली आहे. दरवर्षी मार्केट करता कुठे कुठे करता? दरवर्षी पण मार्केट असते, त्यापेक्षा हे वर्षी जरा मार्केट वाढू ना.